नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं एसी पब्लिकेशन या चॅनेलवर तर मित्रांनो आजचे प्रश्न तुमच्या परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचे असणार आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर पहा पहिला प्रश्न आहे आपला दूध पावडरमध्ये जास्तीत जास्त आर्द्रतेचे प्रमाण किती असते तर पाच टक्के इतके असते दूध पावडरमध्ये आर्द्रतेचे प्रमाण असते पाच टक्के नेक्स्ट क्वेश्चन भारतात राष्ट्रीय केळी संशोधन केंद्र एकोणीसशे शहात्तरमध्ये कोणत्या ठिकाणी सुरू झाले तर मित्रांनो मखडूम उत्तर प्रदेश या राज्यात सुरू झाले होते एकोणीसशे शहात्तरला राष्ट्रीय शेळी संशोधन केंद्र कोणत्या जनावराला लाळ खुरकत हा रोग होत नाही तर कुत्रा या जनावराला होत नाही लाळ खुरकत हा रोग पुढचा प्रश्न पहा केळी पिकाचे शास्त्रीय नाव काय आहे तर केळीचे शास्त्रीय नाव आहे मुसा पॅरेडी सियाका तर लक्षात ठेवा मराठवाडा विभागात मोठ्या प्रमाणात केळीची कोणती जात लागवड केली जाते तर अर्धापुरी ही जात आहे केळीची जी की मराठवाडा विभागामध्ये सर्वात जास्त प्रमाणात घेतली जाते नेक्स्ट क्वेश्चन आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ कोठे आहे तर लासलगाव या ठिकाणी आहे आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ आहे लासलगाव या ठिकाणी अंजीर फळे पक्व अवस्थेत तडकण्याचे कारण काय आहे तर अधिक आर्द्रतेमुळे अंजीर फळे हे पक्व अवस्थेमध्ये तडकले जातात अन्नद्रव्य आणि पाणी याच्या स्पर्धेमुळे आंबे व मृगबहारामध्ये मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या लहान फळाच्या गळीला काय म्हटलं जातं तर त्याला फळ धारण पश्चात गळ असं म्हटलं जातं घायपातीच्या लागवडीसाठी काय वापरतात तर कोंब वापरलं जातं केंद्र शासनाने महाराष्ट्रातील आंब्याच्या निर्यातीसाठी किती निर्यात क्षेत्रांना मंजुरी दिली आहे तर दोन निर्यात क्षेत्रांना मंजुरी दिलेली आहे आंब्याच्या निर्यातीसाठी कोणत्या लाकडापासून आगपेठ्या तयार करतात तर सेलम या लाकडापासून तयार केले जातात आगपेठ्या नेक्स्ट क्वेश्चन देशाच्या एकोणीसशे बावनच्या वन धोरणानुसार भौगोलिक क्षेत्रातील किती टक्के क्षेत्र हे वणाखाली असणे गरजेचे आहे तर एकूण तेहतीस टक्के क्षेत्र हे वणाखाली असणे गरजेचे आहे मित्रांनो एकोणीसशे बावन्नच्या वन धोरणानुसार कोणता मासा तलावाच्या तळाशी वावरतो व चिखलातील सेंद्रिय पदार्थ व शेवाळ खातो तर तो कोणता मासा आहे तर मृगळ हा मासा आहे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न पहा भारतात मासेमारीचा व्यवसाय समुद्र किनाऱ्यापासून किती किमी अंतरापर्यंत मर्यादित आहे तर पाच किमी अंतरापर्यंत म्हणजेच पाच किलोमीटरपर्यंत मर्यादित आहे मित्रांनो मासेमारीसाठी मत्स्य व्यवसायात झालेल्या प्रगतीस काय म्हटले जाते तर नीलक्रांती असं म्हणतात मत्स्य व्यवसायात झालेल्या प्रगतीला नीलक्रांती म्हणतात पुढचा प्रश्न पहा नवव्या पंचवार्षिक योजनेमध्ये मत्स्य व्यवसायाच्या विकास दराचे उद्दिष्ट किती टक्के होते तर सहा पॉईंट पाच टक्के इतके होते भारतात हरित क्रांतीची सुरुवात कोणत्या पिकापासून झाली तर गहू या पिकापासून झालेली आहे आपल्या भारतामध्ये हरित क्रांतीची सुरुवात नेक्स्ट क्वेश्चन पहा भारतात एकोणीसशे सदुसष्ट अडुसष्टमध्ये जी पहिली हरित क्रांती झाली ती कोणत्या कृषी शास्त्रज्ञामुळे झाली तर एम एस स्वामीनाथन यांच्यामुळे झाली होती पहिली हरित क्रांती मित्रांनो तुम्हाला आपल्या व्हिडिओची क्वालिटी व्हिडिओचा कंटेंट आणि माझी शिकवण्याची पद्धत आवडत असेल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि अजून तुम्ही व्हिडिओला लाईक केला नसेल तर लाईक करून घ्या आणि मित्रांनो तुम्ही आपल्या इन्स्टा सुद्धा फॉलो करू शकता त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे आपल्या देशाच्या कोणत्या भागात सिंचनाचे क्षेत्र सर्वाधिक आहे तर उत्तर भागामध्ये आहे सर्वात जास्त सिंचनाचे क्षेत्र नेक्स्ट क्वेश्चन सोयाबीन लागवडीमध्ये कोणते राज्य अग्रेसर आहे तर मध्य प्रदेश हे राज्य आहे सोयाबीन लागवडीमध्ये अग्रेसर राज्य सामान्यपणे कापूस पिकाच्या उत्पादनात ठिबक सिंचनामुळे किती वाढ होतो तर पंचवीस टक्के इतका वाढ होतो मित्रांनो गहू पिकास पाणी देण्याची सर्वात महत्त्वाची अवस्था कोणती आहे तर मुकुट मुळे फुटण्याची ही अवस्था आहे सर्वात महत्त्वाची गहू पिकास पाणी देण्यासाठी भात शेतीमध्ये कोणत्या माशाचे संवर्धन करता येते तर तिलापिया या माशाचे संवर्धन करता येते भात शेतीमध्ये पुढचा प्रश्न झाडामध्ये रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करणारा घटक कोणता आहे तर पोटॅशियम हा घटक आहे नागरिकत्व कायदा एकोणीसशे पंचावन्नमध्ये आत्तापर्यंत किती वेळा दुरुस्ती करण्यात आली आहे तर नऊ वेळा दुरुस्ती करण्यात आलेली आहे नागरिकत्व कायदा एकोणीसशे पंचावन्नमध्ये नेक्स्ट क्वेश्चन नंतर बायोगॅसचा मुख्य घटक कोणता आहे तर कार्बन डायऑक्साइड हा घटक आहे महाराष्ट्रात पिवळसर तपकिरी रंगाच्या जमिनी कोणत्या भागात आढळतात तर पूर्व विदर्भ या भागामध्ये आहेत पिवळसर तपकिरी रंगाच्या जमिनी डाळिंबावर आढळणारा अतिशय घातक रोग कोणता आहे रो तर तेल्या हा रोग आहे पालक मेथीत कोणते जीवनसत्व असते प्रामुख्याने तर ब हे जीवनसत्व असते गव्हाची कापणी करते वेळी गव्हामध्ये आर्द्रतेचे प्रमाण किती ठेवावे तर बावीस टक्के इतके ठेवले पाहिजे आर्द्रतेचे प्रमाण तर मित्रांनो हे आहेत आजचे प्रश्न परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू